यानंतर बघूया जगभरातील व्याघ्रप्रेमींची पहिली पसंती असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत रुजू झालाय कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकशे पाच दिवसांनी हे पर्यटन सुरू मात्र आत, आत प्रवेश जाणाऱ्या पर्यटकांना कोविड नियमांचं पालन बंधनकारक करण्यात आलंय अठरा मार्च पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे पूर्णपणे बंद होतं आणि एक मोठा फटका हा ताडोबाच्या पर्यटनावर पडला होता रोजगार हा पूर्णपणे बंद होता आणि आता सध्या बफर झोन सुरू झालेला आहे बफर झोनच्या तेरा गेटमधून आता ताडोबाचं पर्यटन सुरू झालेलं आहे आज सकाळपासून पासून असं पर्यटकांची गर्दी सुरू झाली आणि त्यासोबतच व्यवस्थापनाने पूर्ण खबरदारी घेतलेल्या आहेत गाडी हे पूर्णपणे सॅनिटाईज केली आहेत सूचना केल्या आहे पर्यटकांना के के की सोबत सॅनिटायझर ठेवा मास्कचा वापर करा आणि त्यानंतरच या गेटमधून त्यांना बाहेर पाठव अंदर पाठवता येत आहे आणि त्यामुळे आता पा, पा ताडोबा पर्यटन एक पुन्हा एकदा खुलून आला आहे है। हैदर शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर यानंतरची बातमी अशी आहे की चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरचं तसंच इतरत्र अनेक भागांचंही मोठं नुकसान झालं आहे राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचं काम सुरू आहे मात्र नुकसान भरपाई वाटप तसंच पंचनाम्याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे नुकसान भरपाई पार्श्वभूमी पाहून दिली जाते की यामध्ये राजकारण होत आहे याची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे आता बातमी आहे आंध्र प्रदेशातून आंध्र प्रदेश सरकारनं आज एक हजार अठ्ठ्याऐंशी नव्या रुग्णवाहिका रस्त्यावरती आणल्यात आणि यामध्ये एकशे पाच रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक लाईफ सपोर्ट यंत्रणा दोनशे ब्याऐंशी रुग्णवाहिकांमध्ये मूलभूत लाईफ सपोर्ट यंत्रणा तर सव्वीस रुग्णवाहिका या तान्या मुलांसाठी राखीव असणार आहेत त्याचबरोबर सहाशे शहात्तर रुग्णवाहिकांचं रूपांतर मोबाईल मेडिकल युनिटमध्ये करण्यात आलं आंध्रचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचं उद्घाटन आज करण्यात आलं 108 नंबर को फोन करते कोई खोया यानंतर या बुलेटिन इथेच इथे आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत